You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. ऐतिहासिक अहमदनगर शहर रेल्वे स्टेशन येथील हैदरी आखाडा मौला अली सवारी या ठिकाणी मोहरमच्या 40व्या निमित्त भंडारा महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक भावी भक्तांनी महाप्रसादाचे लाभ घेतले. यावेळी सवारी संस्थापक व संयोजक श्री फिरोज करीमभाई पठाण, श्री जाबीरभाई करीमभाई पठाण, बाबासाहेब करीमभाई पठाण, तलीफ गफार राजे, हाजी दिशा इनामदार खादिम, मुजावर अनवरभाई सय्यद, इरफानभाई कुरेशी, सय्यद अफताब नावेद, हमीद नूर मोहम्मद दारूवाले, सय्यद व रेल्वे संस्थापक रिक्षा युनियनचे अध्यक्ष विशाल कांबळे व सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, एटीव्ही अहमदनगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या अहमदनगर शहरातील बहुचर्चित सवारी आखाडा हैदरे आखाडा या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी मोहरमनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व नगरकरांना आणि भाविकांना सांगू इच्छितो की या भंडाऱ्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचबरोबर आमच्या या ठिकाणी मोहरम उत्सव काळामध्ये सवारी स्थापन करण्यात येत असते. मोहरमच्या 7 तारखेला मोहरम रात्री सवारी उचलण्यात येत असते. त्याचबरोबर मोहरमच्या 9 तारखेला सुद्धा इथे एक सवारी असते. या दोन्ही सवारी विस्तवामध्ये खेळण्यात येतात, त्यानंतर त्यांचं विसर्जन करण्यात येतो. असा हा खूप मोठा सर्वधर्मीय उत्सव आहे आणि या उत्सवाच्या या सांगतेच्या वेळेस 40 दिवसाच्या नंतर मोठा भंडारा आयोजित केला जातो. या भंडाऱ्याचा सर्व अनेक भक्त लाभ घेतात आणि इथं ते आपले नवस वगैरे ते पूर्ण करत असतात. या सवारीचे जे संस्थापक आणि सवारीचे हाली मुजावर असे इथं माझ्याबरोबर आहेत, फिरोज अब्दुल करीम पठाण हे या सवारीचे चालक आहेत, संस्थापक आहेत आणि इथं ते त्यांचं ते वारा वगैरे सुद्धा असत असतो. याचबरोबर इथे सगळे भाविक लोक येत असतात, त्यांचे सगळे नवस वगैरे पुरे होत असतात आणि त्याचबरोबर इथे जमलेले सर्व भाविक यांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. त्यामुळे मी या सवारी आयोजकाकडून आणि इथल्या पंच कमिटीकडून सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी फजल शेख, एटीव्ही न्यूज अहमदनगर.